स्ट्रगल आयुष्यात कोणाला चुकला नाहीये. बरोबर. कारण आयुष्यात कसं असेल, आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही. आणि मेहनत आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. पण नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन एक आणि आगळा वेगळा एक विषय घेऊन आलोय. तर कोल्हापूर एअरोची भरती आहे, गेल्या येणारे 20 दिवस कोल्हापूर एअरोची भरती आहे. आणि आपल्या रूमवर जे दुसऱ्या जिल्ह्यात नाही त्यापैकी आपण दोघांच्या सोय आपण आपल्या रूमवर केल्या. तर व्ह्युअर्स आहेत त्यांना पण बाबा माहिती मिळू दे की कसे एअरोची भरती असत्या, प्रॅक्टिस काय काय असत्या. तर ही आपण माहिती जी भरती वगैरे भरती देतात त्यांच्याकडनं आपण प्रत्यक्ष घेणार आहे. तर हे इकडे साई सावंत आहेत आणि इकडे सुनील आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहे. तर तुम्ही तुमचं थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा की. नमस्कार. तर सर्वप्रथम तुम्ही मला तुमच्या चॅनलवरती बोलवलं, इन्व्हाइट केलं, दोन शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल विशू पवार आणि त्यांच्या टीमचे मी पूर्ण मनस्वी आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. चॅनलला पण पुढील वाटचालीस धन्यवाद देतो. साईनाथ सावंत. प्रॉपर मी सिंधुदुर्ग कणकवली कोकणचा आहे, पण गेले 6 महिने मी पुण्यातनं इंडियन आर्मी भरतीची प्रॅक्टिस करत होतो. 14 जूनला इंडियन आर्मीच्या अग्निवीर भरतीचा 14 जूनला नोटिफिकेशन पडली ऑनलाईन. आणि त्यात असं आलं की नोटिफिकेशन मध्ये या अगोदरच्या आर्मीच्या जेवढ्या सर्व्हिस झाल्या त्या 32 वर्ष सर्व्हिस असायच्या, पण ही जी सर्व्हिस आली ती फक्त 4 वर्ष सर्व्हिस आली. मग त्यानंतर काही मुलं जी 2-3 वर्ष मेहनत करत होती कोविडमध्ये ती नाराज झाली. कारण त्यांचं पण बरोबर आहे, कारण 3-4 वर्ष सर्व्हिस करायची आणि प्रॅक्टिस करायची 2-3 वर्ष घाम गाळून आणि सर्व्हिस फक्त 4 वर्ष. मग ते झालं, मग तेव्हा मी ठरवलं म्हटलं काय करायचं. त्यानंतर मग मी विचार केला म्हटलं, कारण आजच्या जगात बघितलं तर पूर्ण प्रायव्हेटेशनच्या दुनियेत बघितलं तर बाहेर नोकऱ्या आहेत, पण ते 10,000-12,000 नोकऱ्या आहेत. कारण मी पुण्यासारख्या ठिकाणी 6 महिने काढलेले आहेत, कारण दुनिया जरी पूर्ण बघितली, कारण इंजिनिअरिंग केले चांगले आणि डिग्री घेतले 18-20 हजार काम करतात. तर म्हटलं स्ट्रगल आयुष्यात कोणाला चुकलं नाहीये. बरोबर. कारण आयुष्यात कसं असेल, आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही. आणि मेहनत आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय पण तेवढंच आहे. तर मी ठरवलं या गोष्टीसाठी तुम्ही लाईक करा, ठीक आहे, धन्यवाद. तर मी ठरवलं म्हटलं आता आपल्या हातात पूर्ण 6 महिने आहेत नोव्हेंबर पर्यंत, कारण 22 नोव्हेंबर पासून भरती सुरू होणार मध्ये. तर म्हटलं 6 महिने आपण म्हटलं मेहनत करायची, म्हणजे 6 महिन्या पूर्वीपासूनच तुमचं प्लॅनिंग चालू आहे, प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू आहे, पूर्ण प्लॅनिंग चालू होतं. तर कुठली पण गोष्ट आपण करणार आहे तर त्यासाठी प्लॅनिंग पण महत्वाचं आहे. प्लॅनिंग महत्वाचं असं नाही की लगेच भरती आल्या उठून गेलो तिकडे असं नाही. तर थोडं प्लॅनिंग पण महत्वाचं आहे, ठीक आहे. कारण मला पण स्टार्टिंगला वाटलं होतं काय भरती लागली आहे, काय 1600 मीटर रनिंग मारायचं आहे, 5-5.5 मिनिटाचं टायमिंग आहे, एवढं काय 4 राऊंड सहज होऊन असं मला वाटलं होतं. पण ज्या दिवशी मी रेल्वे ट्रॅकवर जेव्हा उतरलो त्यावेळी मला टायमिंग 8 ते 8:30 टायमिंग आला आणि पूर्ण हादरून गेलो मी. टायमिंग किती लागते, 5 मिनिटं काय लागते ना, 5 मिनिटं टायमिंग लागतो फर्स्ट ग्रुपसाठी. तेव्हा मी हदरलो, तेव्हा म्हटलं हे मेहनतीनेच मेहनत आपण पूर्ण करतो, जसं काट्याने काटा काढू शकतो तशी मेहनतीनेच मेहनतच्या आपण पायऱ्या आपण चढू शकतो. बरोबर. त्याप्रमाणे मी या पूर्ण प्लॅनिंगने उतरलो आहे आणि माझी पहिलीच भरती आहे, माझी पहिलीच आहे. कारण तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. कारण मी विचार केला आजपर्यंत, म्हटलं आज माझं वय वर्ष 21 वर्ष वय आहे माझं, अशीच म्हटलं आयुष्य गेलं, कोरोना 2 वर्ष गेली, कोरोना विचार केला आजपर्यंत, म्हटलं काय केलं 20 वर्ष मागे जर बघितलं तर काय केलं, बघितलं कायच केलं नाही, असं बेरोजगार पडून राहिलो. तर विचार केला इथून पुढे आतापासून जर मेहनत घेतली तर आर्मीत 2 गोष्टी होतात, एक तर लाईफ पूर्ण सेटल होऊन जाते आणि म्हणजे ज्या भारतभूमीने आपल्याला जन्म दिला, ज्या भारतभूमीवर आपण राहतो तिचं एक ऋण फेडणं गरजेचं आहे. शाळेत आपण शिकलोय, फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडा फडकवला खाल्ली म्हणजे आपण देशाचे नागरिक नाही होत. आणि लाईक करा तर मग ते एक देशसेवा पण होते त्या दरम्यान आणि एक आपलं करिअर सेटल होतं, आई वडिलांची स्वप्न पूर्ण होतात त्यांनी बघितलेलं असतं ते. कारण माझं तर असं म्हणणं आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला आतापर्यंत लहानाचं मोठं करेपर्यंत स्वतःला ऍडजस्ट करून म्हणजे आपल्यासाठी त्यांनी बरंच काटकसर केलेली असते, मग त्यांच्यासाठी काहीतरी आपण द्यायला लागतो. त्यांची ही इच्छा नसते की आपल्या मुलांनी मोठं आम्हाला सुखी ठेवलं पाहिजे, आपल्या मुलांनी कुठेतरी सुखी झालं पाहिजे आणि मुलांची नैतिक जबाबदारी असते की आपले आई वडील सुखी झाले पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपण त्या दृष्टीने मेहनत केली पाहिजे. कारण आजची आपल्या इच्छी पोरं बघत होतं काय, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, पबजी या गोष्टी, प्रेम, सोशल मीडिया पूर्ण उरपटून गेले. म्हणून मी पण ठरवलं की बाबा खरोखर जी पोरं कष्ट करायला त्यांचं पण कुठेतरी सोशल मीडिया थ्रू हे दिसलं पाहिजे, कष्ट त्यांचा स्ट्रगल हे दिसलं पाहिजे आणि हे पोरांनी पण बघितलं पाहिजे, ठीक आहे, आणि ह्यातनं पण शिकलं पाहिजे. नुसताच टाइमपास पण ठीक आहे,
पण तो पण लिमिटेड मध्ये झाला पाहिजे, एक लिमिट असे ठरवले. आम्ही पण तिथे सगळ्या मजा मस्ती अभ्यास प्रॅक्टिस करून सगळं करतो, कारण आजची मुलं ही कसं एक गोष्ट मनासारखी घडली की मनाविरुद्ध घडली लगेच डिप्रेशन मध्ये जातात, पण आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही. बरोबर. मग एका पोरीसाठी असेल किंवा कोणतीही गोष्टी आणि तुम्ही पोरीला दोष देत नाही, काही वेळा मुलं पण जबाबदार असतात. मम्मी कॉल हे जर प्रेम तुम्ही एखाद्या पोरीवर की पोरावर करण्यासाठी जर देशावर करा, आपल्या आई वडिलांच्या नक्कीच तुम्ही लाईफ मध्ये कुठे कमी पडू शकत नाही. आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. बरोबर. पर्याय नाही, कारण मेहनत फक्त जरा रिफाइंड करा, टेक्नॉलॉजी यांचा वापर करून मेहनत करा, म्हणजे अजून आपण लवकर पोहोचू शकतो.